हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण कपडे धुण्याचं नियोजन कसं करायचं अगदी खूप गोंधळ उडतो तर व्यवस्थित कसं वर्गीकरण करून नियोजन करायचं ते पाहायचं आहे आपल्या घरात आपण नेहमी जे कपडे वापरतो बेडशीट म्हणा किंवा आपले डेलीचे कपडे किंवा ब्लँकेट्स त्याचप्रमाणे डोअरमॅट्स नवे कपडे अशा विविध प्रकारचे कपडे वापरतो पांढरे कपडे तर त्यासाठी आपण कोणकोणते डिटर्जंट वापरायचे तर डिटर्जंटमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करू नका काही वेळा काय होतं आपण थोडेसे पैसे वाचवण्यासाठी हलक्यातला डिटर्जंट वापरतो तिथे आपण कॉम्प्रोमाइज करतो चला थोडेसे पैसे वाचतील पण तसं कधीच करू नका कारण आपले जे प्रत्येक कपडे आहेत बेडशीट ब्लँकेट्स वगैरे त्याला आपण भरपूर पैसे मोजलेले असतात नवीन कपड्यांना भरपूर पैसे मोजलेले असतात अगदी आपण आवडीने घेतलेले असतात तर ते जास्त दिवस टिकावे त्याची चमक चांगली त्याचं टेक्स्चर चांगलं राहावं म्हणून आपण नेहमी चांगलं डिटर्जंट यूज केलंच पाहिजे थोडेसे पैसे घालायला काही हरकत नाहीये कारण आपले कपडे चांगले टिकणार आहेत चांगलं त्याला शाईन येणार आहे ग्लो येणार आहे तर आपण डिटर्जंट आता कोणकोणते वापरायचे आणि ते वापरलेच पाहिजे त्या त्या गोष्टींसाठी ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि प्रकारे आपण मशीनचा प्रोग्राम वगैरे लावायचा कोणत्या कपड्यांसाठी तेही बघणार आहोत ही माझी बॉश कंपनीची सहा के जीची लोड वॉशिंग मशीन आहे तर याच्यातच मी बहुतेक सगळे कपडे धुवत असते अगदी हाताने खूप कमी कधीतरी तर इकडे हे डिस्पेन्सर आहे हा आहे डिटर्जंटचा सेक्शन मधला सेक्शन आहे कंडिशनरसाठी किंवा आफ्टर वॉश जे आपल्याला सोल्युशन टाकायचं आहे ते आणि तिसरं होतं ते प्री साठी तर आता आपण काय काय डिटर्जंट किंवा कोणते सोल्युशन लिक्विड वापरायचे ते पाहूया तर इकडे आपण डिटर्जंट म्हणून मी एरियलचा उपयोग करते किंवा तरी रिनसुद्धा आणते आता हे फॅब्रिक कंडिशनर आहे कम्फर्ट तर याचा पण उपयोग चांगला फ्रेश फ्रॅग्रन्ससाठी शायनिंगसाठी कपड्यांची पोत चांगली राहते तसं सॉफ्टनेस येतो त्याचप्रमाणे एक प्रकारचं प्रोटेक्शन आपल्या कपड्यांना मिळतं आता इथे मी उज्याला पण कधीतरी वापरते पांढऱ्या कपड्यांसाठी तर हे आपण मशीनमध्ये डायरेक्ट न वापरता प्रिटीट करायचे आधी पाण्यात कपडे भिजवतो त्यावेळी आलासुद्धा डायरेक्ट आपण वापरायचं नाही आहे तर तेसुद्धा प्रिटीट आधी बालदीमध्ये करून घ्यायचं आता इझी आपण डायरेक्ट वापरायचं आहे वुलन कपड्यांसाठी तर इझी वुलन तसंच काही सिंथेटिक कपड्यांसाठीसुद्धा मी वापरते तर इझी पण अगदी पन्नास ग्रॅमचं अगदी कमी पन्नास ते पंचावन्न मिळतात आता पहिल्यांदा आपण पडदे बघूया तर पडदे खूप डेलिकेट काम आहे वॉशिंग मशीन मध्ये कसं धुवायचं ते प्रत्येक वेळी प्रश्न पडतो कारण त्याला ज्या मेटल रिंग्स असतात तर त्या डॅमेज होऊ होण्याची भीती, तस भीती आ, 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 आहे तसंच मशीनला सुद्धा आपल्या डॅमेज होण्याची भीती आहे तर अशा वेळी आपण काय करायचं एखादा असं नाडा किंवा नाडी घ्यायची आणि त्याने आपण हे बांधायचे आहेत परत ते डायरेक्ट टाकायचे नाही आहेत तर आपण काय करायचं आहे ही माझ्याकडे वेजिटेबल बॅग्स होत्या एक्स्ट्रा तर त्या मी वापरते तुम्ही अगदी असं पातळ कपडा दुसरा घेतला आणि तो असा गुंडाळून घेतला त्या पडद्यांच्या रिंगच्या भागाला तरी चालेल गच्च बांधून घ्यायचं आहे म्हणजे आपले पडदेसुद्धा त्या रिंगसुद्धा सेफ राहतात आणि मशीनसुद्धा तर अशा प्रकारे मी बांधलेले आहेत तर एकावेळी खूप असे पडदे मशीनमध्ये टाकायचे नाहीत तर मी दोनच टाकलेले आहेत कारण ते व्यवस्थित धुवायला थोडीशी जागा त्याला लागते आणि चांगलेसुद्धा निघतात तर मी दोन दोन पडदे करून नेहमी धुते तर पडदे आपण तीन महिन्यातून एकदा किंवा मग उन्हाळ्यात दोन महिन्यातून एकदा धुवायचे आता इथे मी ट्वेंटी एम एल डिटर्जंट घेतलेलं आहे आणि आता हे जे कंडिशनर आहे त्याच्यात मी पाणी टाकलेलं आधीची बॉटल उरलेली होती म्हणून त्याच्यात मी पाणी टाकून थोडंसं डायल्यूट केलेलं आहे तर तुम्ही डायरेक्टसुद्धा टाकू शकता तर आता आपण पडद्यांसाठी इकडे कॉटनचे पडदे तस कॉटनचा uh, मी प्रोग्राम लावलेला आहे एक तासांचा प्रोग्राम आहे टेम्परेचर आपण ॲडजस्ट करायचं तर करू शकतो मी साठ डिग्रीला लावलेलं ला, आहे आणि अँटी म्हणजे पडदे लाँग आहेत एकमेकात अडकून आहेत वगैरे त्यासाठी तो प्रोग्राम आहे आणि आता तो वाढलेला आहे एक तास एकोणीस मिनिट कारण मी एक्स्ट्रा त्याला काही प्रोग्राम दिलेले आहेत तर आता पहा इथे माझं जा डिटर्जंट जास्त झालेलं जा आहे मग ती लाईट ब्लिंक होते जी टबची हे आलेली आहे ती तर आता प्रोग्राम एंड झालेला आहे तर पुढच्या वेळी आपण लक्षात ठेवायचं डिटर्जंट झालं तर थोडंसं कमी टाकायचं आता बांधलेल्या ज्या बॅग्स आहेत त्या आपण सोडून बघूया का रिंग डॅमेज झालेली आहे का तर पहा आता आपण सगळं काढून पाहूया जी नाडी वगैरे बांधलेली आहे तर कुठेच डॅमेज झालेलं नाही पडते अगदी हो व्यवस्थित आता पाय पुसणे पाय पुसणे पण काय करते मी आठवड्यातून दोनदा काढते अगदी हो तीन तीन दिवसाने म्हणजे खूप असे मळकट पण होत नाही आणि मस्त मशीनमध्ये वॉश होतात आधी बुडवून ठेवण्याची काहीच गरज नाही पाय पुसण्यांना फक्त त्याला प्री वॉश असा प्रोग्राम लावायचा अगदी क्विकवॉशला मी लावते आणि प्री वॉशसाठी मी इथे जे डिटर्जंट टाकलेलं आहे त्या सेक्शनमध्ये आणि आता मी क्विक क्विकवॉशचा अगदी पंधरा मिनटाचा लावला पण चाळीस डिग्री दिलं आहे म्हणून तो वीस मिनिटांवर गेलेला आहे तर एक हजार आर पी एमचे आठशे आर पी एम मी केलेले आहेत मशीनसुद्धा म्हणजे एक हजार आर पी एमची आहे पण ॲडजस्ट करायची आहे आता वीस मिनटाचा प्रोग्राम लावलेला आहे आर पी एम म्हणजे रिव्होल्युशन पर मिनिट किती आपली मशीन फास्ट फिरते ते आपण ॲडजस्ट करायचं आहे तर आता झालेले आहेत पहा पायपुसणे अगदी स्वच्छ पूर्व बुडवून ठेवण्याची काहीच गरज नाही त्याच्यानंतर ब्लँकेट्स किंवा जे असे आपले सिंथेटिक ब्लँकेट्स असतात ते तर हे माझे तसे सिंथेटिक ब्लँकेट्सच आहेत तुम्ही दुसरेसुद्धा जे बुलन असतात ते पण याप्रकारे धुवू शकतात तर हे ब्लँकेट्स आपण पण नेहमी वापरत असू तर तीन महिन्यातून एकदा किंवा मग थंडीत वापरत असू तर सहा महिन्यातून एकदा हे करायचे आता त्याच्यासाठी प्रोग्राम कोणता लावायचा आहे ते पाहू आणि डिटर्जंट इझी मी वापरते तर इझी पण साधारण आपण दो, दोन दोन ब्लँकेटला साधारण वीस पंधरा ते वीस एम एल मी आता टाकलेले आहेत त्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल जर जास्त मळकट असेल तर आता त्याला वूलचा प्रोग्राम लावायचा आहे जरी सिंथेटिक आहे तरी वूलचा मी लावलेला

तुम्ही वूलं असेल तर तोच लावा तर आता इथे आपण ब्लँकेट्सला पण पाहिलेला आहे शक्यतो जो वूलसाठी आहे तोच मी ठेवला आहे फक्त दाखवलेला आहे तर एकोणचाळीस मिनटाचा हा प्रोग्राम आहे आणि तो आता स्टार्ट क केलेला आहे छानपैकी आता ब्लँकेट्स माझे स्वच्छ झालेले आहेत तर हे सुद्धा अगदी बुडवून ठेवण्याची काहीच गरज नाही डायरेक्ट मशीनमध्ये लावायचे त्यानंतर पांढरे कपडे आता पांढरे कपडे आमच्याकडे खूप असे कमी असतात केव्हा तरी मग ते बहुतेक मी काय करते कॉलर वगैरे खराब असतात तर त्याच्यावर थोडंसं डिटर्जंट टाकते किंवा मग पांढऱ्या कपड्यांवर डाग असतील तर प्रिटेड सोल्युशन जसं मी आला उज्याला दाखवलं तसं तुम्ही आधी म बकेटमध्ये टाका आणि मग त्याच्यात कपडे बुडवून आणि मग हाताने वॉश करा डायरेक्ट ते सोल्युशन मशीनमध्ये टाकायचे नाही जसं मी हे आता कॉलर स्वच्छ करते तर कॉलरचा खूप वेळा प्रॉब्लेम येतो तर कॉलर असं सॉफ्ट तुम्ही हे जसं प्लास्टिकचा हा पफ आहे त्याने मी कॉलर नेहमी घासते म्हणजे आपली कॉलरसुद्धा डॅमेज होत नाही आणि नंतर मग पांढरे कपडे जर एखाद दुसरा असेल तर हाताने धुवून फक्त मी ते पिन करायला लावते तर अगदी स्वच्छ निघतात त्याच्यानंतर किचन नॅपकिन्स तर किचन नॅपकिन्स मात्र चिकट मेणसट असतात म्हणून मी आधी पण एक दोन वेळा दाखवलेलं आहे तर गरम पाण्यात डिटर्जंटमध्ये मी बुडवून ठेवते साधारण एक दोन तासाने ते काढून हातानेच मी पिळून घेते तिथल्या तिथे किचनमध्ये आणि मग मी काय करते ला अगदी स्पिनला लावायचं आहे स्पीन म्हणजे अगदी दहा मिनटाचा प्रोग्राम आहे फक्त स्पिनवर लावल्यावर अगदी किचन नॅपकिन छान असे पिळून निघतात आणि लगेच सुकतातही अर्ध्या तासात तर अशा प्रकारे किचन नॅपकिन्स आठवड्यातून दोन वेळा जमा करून मग मी असे धुवून घेते पहिल्यांदा हाताने आणि नंतर स्पिन करते पहा अगदी स्वच्छ निघालेले आहेत आणि ते अगदी वाळतातही लवकर त्याच्यानंतर आपला पुढचा प्रोग्राम आहे रोजच्या कपड्यांचा तर रोजचे कपडे मात्र आपले अगदी आपण घरात घालतो जवळपास जाताना घालतो नेहमीचे टॉवेल्स असे रोजच्या कपड्यांचा समावेश असतो तर ता त्याच्यासाठी प्रोग्राम कसा आहे तर तो पाहूया तर त्याच्यासाठी आधी आपण डिटर्जंट अगदी पंधरा दहा ते पंधरा एम एलमध्येच मी घेते तेवढं बस होतं त्याच्यात कपडे स्वच्छ निघतात तर त्याच्यात जर तुम्हाला कधीतरी कंडिशनर टाकायचा तर टाकू शकता डेली टाकायची काय गरज नाही तर हा मिक्स लोड म्हणून पंचेचाळीस मिनटाचा प्रोग्राम आहे आता सध्या उन्हाळा आहे म्हणून मी टेम्परेचर थोडं ॲडजस्ट करणार आहे तर थाउजंड आर पी एमचं आहे आणि मी ट्वेंटी डिग्रीला लावलं आहे कारण पाणी उन्हाळ्यात थोडंसं नळाला गरमच येतं तर आता हा प्रोग्राम डेलीचा आहे डेली, डेली लोड म्हणून आहे तर हा अगदी परफेक्ट आहे याच्यात जास्त बदल करण्याची गरज नाही फक्त उन्हाळा आहे म्हणून मी टेम्परेचर चेंज केलेलं तर आता काय करायचं आहे हे आधी आपण चालू केल्यानंतर मशीन अगदी पाच मिनटं फिरू द्यायचे पाच मिनटाने पॉज करायचा आहे म्हणजे कपडे चांगले भिजून निघतात आणि मग परत मशीन आपण सुरू करायचे का कपडे अगदी डेलीचे स्वच्छ होऊन जातात या प्रकारे डेलीचे कपडे होतात आता पुढचे नवीन कपडे तर ऑफिसला जायचे जा किंवा आपण अगदी कुठे नवीन घालून जातो तर ते कपडे एकत्र जमा करून नंतर आपण एकदम धुतले अगदी आठवड्यातून एकदा किंवा जसे तुमचे ज जमत असतील त्याप्रमाणे तर आपण त्या कपड्यांसाठी कोणता प्रोग्राम लावायचा ते थोडे डेलिकेट्सही असू शकतात आपण ला कधी घालतो किंवा एम्ब्रॉयडरी वगैरे असतील लाभला वर्क वगैरे असेल तर ते आपण कपडे उलटे करायचे आणि मग मशीनमध्ये टाकायचे अगदी हे डेलिकेट वॉश म्हणूनच नवीन कपडे आपण त्याला ट्रीट करायचं आहे तर आता डेलिकेट कपड्यांसाठी म्हणजे अगदी आपण थोडा वेळ घातलेले असतात किंवा जास्त मळलेले नसतं त्याच्यासाठी थोडंसं डिटर्जंट घ्यायचं आहे आणि मी त्याच डिटर्जंटमध्ये नेहमी कंडिशनर टाकून घेते तर ह्या कपड्यांना कंडिशनर वापरायचाच आहे तर डेलिकेटमध्ये किंवा सिल्क या प्रोग्रामवर मी लावते अडतीस मिनिटाचा हा प्रोग्राम आहे टेम्परेचर जे आहे ते हा प्रोग्राम शक्यतो मी चेंज नाही करत जो आहे ॲज इट इजच ठेवते आणि त्याच्यात हे आपले नेहमी सॉरी नवीन कपडे किंवा डेलिके डेलिकेट कपडे धुवून घेते तर अगदी त्यांचं शायनिंग पण तसंच राहतात नव्यासारखेच राहतात त्यांचं आर पी एम पण सहाशे ते आठशेच्यामध्ये त्याच्यामुळे ते जास्त अगदी स्पिन होत नाही म्हणजे खराब होत नाहीत पुढचा प्रोग्राम बेडशीट्स किंवा चादर तर या मी आठवड्यातून दोनदा काढते अगदी तीन तीन दिवसाने म्हणजे त्या जास्त मळतही नाही आणि आपल्याला पण अगदी हायजिनिकली ते चांगलं आहे तर या यांचे जे पिलो कवर्स वगैरे ते त्याबरोबरच मी घेते जर लोड कवर्स असतील तर तेसुद्धा तर आता याच्यासाठी आपण डिटर्जंट थोडं बऱ्यापैकी घ्यायचं आहे म्हणजे पंधरा ते वीस एम एलच्यामध्ये आणि याला सुद्धा आपण कंडिशनर टाकायचं आहे बेडशीटना पण नेहमी चादरींना कंडिशनर टाकायचं आहे अगदी चांगल्या टिक आणि त्यांचं जे चमक असते ती पण चांगली राहते टेक्स्चर चांगलं राहतं तर त्याचा पण जो एक तासाचा प्रोग्राम होता कॉटनचा त्या तोच मी लावलेला आहे फार काय असा वेगळा प्रोग्राम नाही लावलेला आहे आता प्रत्येक वेळी मशीन झाल्यावर आपलं काम झाल्यावर पुसून घ्यायची त्याचा टब बाहेरचं जे डोअर सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं ने आणि आप नेहमी आपण लॉन्ड्रीसाठी म्हणजे कपडे धुण्यासाठी असे बास्केट ठेवायचे का वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण त्याच्यात जमवून ठेवू शकतो आणि ते एका ठिकाणी आपल्याला कन्व्हिनियंट आहे त्या ठिकाणी ठेवायचे तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन वॉशिंग मशीनवर व्हिडिओ बनवेन ती कशी ऑप ऑपरेट करायची ती कशी साफ करायची ते सुद्धा तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करा